या योगाच्या माध्यमातून मला ती संधी मिळाली. एकटा कोणी असल्यानं होत नाही, त्याची जर टीम त्याच्यासोबत असली तर कोणतेही काम सहज शक्य होते. बदल तर एकदम जमीन आसमानचा झाला. त्याच्या वयोगटामध्ये त्याचा तिथे दुसरा नंबर आला होता. जर मी या क्षेत्रात नसतो झालो तर मी अजूनही तिथंच असतो आणि तेवढाच असतो. माझं नाव राम उमेश रहाडके, राहणार पुलई, तहसील जिल्हा वर्धा, आणि शिक्षण माझं योग या क्षेत्रामध्ये डिप्लोमा केला आहे मी. मी सध्या योग शिक्षक म्हणून जिल्हा परिषदमध्ये आपल्या नाचणगाव PSC ला कार्यरत आहे. मी प्रफुल जिंगोले सरांसोबत बरेच वर्षापासून सहवासात होतो आणि ते खो खो प्रशिक्षक आहे. आमच्याच गावात ते बाकीच्या मुलांना मुलींना खूप जणांनी त्यांनी खो खो शिकवला. योगा या क्षेत्रात यायच्या अगोदर मी मिस्त्री काम करायचो. माझ्या कामावर आल्यानंतर मी संध्याकाळचा वेळ तिकडे देत होतो, पूर्णपणे ग्राउंडवर राहत होतो. मी करायचो काहीच नाही, पण ऑब्झर्व करायचो की हे काय शिकवतात, कसे शिकवतात, मग यांना यांच्यातून काय मिळते. कारण की ते सर त्यांची शाळा झाल्यानंतर जवळपास 9 वाजेपर्यंत रात्री तिथे थांबायचे, शिकवायचे. ह्या सर्व प्रकार त्यांचा अविरतपणे अजूनही चालूच आहे आणि तो मी ऑब्झर्व केला. आणि तो बघितल्यानंतर मला असं वाटलं का आपणही कुठं काही केलं पाहिजे. हा जर बाहेर गावचा व्यक्ती जर काही करू शकते आपल्या गावातल्या मुलांसाठी, मग आपण का नाही करू शकत. तर मी संधी शोधत होतो, ती संधी मिळाली या योगाच्या माध्यमातून. मला ती संधी मिळाली, त्या संधीचं आपण सोनं करत मग सपोर्ट करायला सुरुवात केलं आणि निःशुल्क क्लास मग चालू झाले तेव्हापासून. जे शहरी भागामध्ये स्पोर्टला महत्त्व दिल्या जाते आणि सगळ्या सोयी दिल्या जाते, त्या ग्रामीण भागात का नसाव्या. ग्रामीण भागामध्ये जे बुद्धिमत्ता आहे ती शहरात नाही आहे आणि ती ग्रामीण भागातली शोधून काढण्यासाठी हे मी काम सुरू केलेलं आहे आणि मला आनंद होत आहे की याचा वटवृक्ष झाला. थोडंफार मी मार्गदर्शन केलं रामला, रामनीसुद्धा दुसरं योगाचं सुरू केलं आणि त्याचंसुद्धा आता म्हणजे विस्तार होऊन राहिला. हे आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मेंटली फ्रेश राहते मुलगा जर योगामध्ये आला. व्यायाम जर नित्यनेमाने रोज जर केला, समजा दिवसातून एकदा जर केला, तर तो दिवसभराचा थकवा जो आलेला आहे तो थकवा पूर्ण त्याचा निघून जातो. खो खोमधले असे काही 2-3 मुलं आहे का ज्यांचे स्वभाव इतका गरम होता, एखाद्यानं काही म्हटलं का पटकन राग यायचा आणि मग काही पण होऊन जातं त्याच्यात. तर अशा स्वभावाचे मुलं होते जे जेव्हा ते त्या गेममध्ये इन्वॉल्व्ह झाले. आखरी गेम कोणत्या राव, खो खो राव की योगा राव, गेम म्हणजे गेम आहे, व्यायामच आहे शारीरिक. तो तर त्याच्यात आल्यानंतर मग ते शांत झाले, स्वभाव त्यांचा शांत झाला आणि त्यांना सर्वांसोबत राहता आलं, मिसळता आलं. आता मात्र ते नॉर्मल आहे, तर याचा एक बेनिफिटच आहे. आधी आम्ही जेव्हा योगा करत नव्हतो तेव्हा आम्हाला असं म्हणजे खूप स्ट्रेस असल्यासारखं वाटत जाय आणि असं शरीर असं भारी भारी वाटत जाय. आणि आता जेव्हापासून आम्ही योगा स्टार्ट केला, सुरुवातीपासून आधीपासून आम्ही योगा करत आहे, तर आम्हाला असं फ्रीली वाटतं. म्हणजे अभ्यासामध्ये सुद्धा आम्हाला म्हणजे हेल्प होते योगामुळे, स्मरण शक्ती वाढते आणि डोकं असं नेहमी शांत राहतं आमचं. पहिली गोष्ट म्हणजे उत्साहात दररोज सारखा नसतो, कधी कमी जास्त होत असते. मग आपल्यात ती क्वालिटी पाहिजे, शिकवणाऱ्यात ती क्वालिटी पाहिजे की यांचा उत्साह टिकून ठेवता आला पाहिजे. आपल्या मागे जर एखाद्याचा गायडन्स असेल, कोणी जर आपल्याला गाईड करत असेल किंवा म्हणजे कोणाचा सपोर्ट असेल तर आपण खूप छान करू शकतो. कधी कधी एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी घरून येताना डिस्टर्ब असतो, पण इथं आल्यानंतर मग फ्रेश होऊन जातो. योगामध्ये आम्ही जेव्हापासून येत आहोत तेव्हापासून म्हणजे असं खूप चांगलं असं वाटत आहे. आणि आधी आम्ही काहीच नाही, आम्ही फक्त घरी बसून राहत होतो आणि आता योगाला येतो त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आमचं प्रोत्साहन वाढलं योगामुळे आणि आमचे अभ्यासामध्ये पण हेल्प होते. आणि आम्ही वेगवेगळ्या इथे गेलो आहोत योगासाठी, कॉम्पिटिशनसाठी, आणि रामदादा वगैरे खूप चांगलं प्रोत्साहन देते. आम्ही इथे रोज येतो तर आम्ही फक्त योगाच करतो असं नाही, पण त्यातला 1-1.5 तास योगा करतो. अर्धा 15 मिनटं, अर्धा तास जरी आम्ही या सार्वजनिक विषयावर चर्चा मात्र रोज करतो, तेव्हा ते त्यांचं मन मात्र हलकं होते. काही त्याच्या डोक्यात पण थॉट असते, ते पण आपल्याला आयडिया येऊन जाते, काही माहीत होऊन जाते नवीन. तर अशा प्रकारे आमचा क्लास चालू आहे अजून. झालेली जनजातीय कॉम्पिटिशन होती जी भारत सरकारने घेतलेली होती प्रथमच, त्याच्यामध्ये आमच्या मुलीला 3rd नंबर तिथे भेटला. ही ती ट्रॉफी आहे जी कोलाघाटला झालं होतं कलकत्त्यामध्ये. सुजलानी आम्ही गेलो होतो त्याच्या वयोगटामध्ये, त्याचा तिथे 2रा नंबर आला होता. त्याच्या मी स्पर्धा याच्यासाठीच खेळतो की कंटिन्यू त्या उद्देशाने प्रॅक्टिस झाली पाहिजे. एक आता शालेय इव्हेंट तर आहेच, त्यात आमचा योगाही आता इन्वॉल्व्ह झालेला आहे नव्यानं.
तर आम्ही दरवर्षी ते पण खेळतो, काही फेडरेशन आहे जे मान्यता प्राप्त आहे त्यांच्या पण खेळतो, त्याच्याचसाठी खेळतो की यांचा उत्साह टिकून राहिला पाहिजे, त्या निमित्ताने त्या कारणाने पूर्ण त्या आसनांची प्रॅक्टिस करत राहतात. मग त्यातून दोन उद्देश साध्य होते, एक तर त्यांचं शरीर प्रकृती छान राहत आहे, मेंटली ते फ्रेश राहत आहे, सोबतच त्या सर्टिफिकेटचा 10वी 12वी बोर्डाच्या ज्या काही परीक्षा आहे त्यामध्ये त्यांना फायदा झाला आहे, त्या सर्टिफिकेटच्या बेसवर त्यांना जॉब लागू शकतो. मला तर असं वाटते की जे आता योगात आहे आमचे मोजकी मुलं आहेत, तर त्यांनी योगातच करिअर केलं पाहिजे ॲज अ योग टीचर. आता त्या क्षेत्रात अजूनपर्यंत कोणी इतकं लक्ष नाही देत आहे फारसं, आणि सर्वांचा कल एक साईडच आहे सर्वात, त्याच्यामुळे आपण काहीतरी नवीन करायचं, काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं म्हणजे ना आपल्याला लवकर बेस मिळते, लवकर आप कामी लागतो, कमी टायमात कमी वेळात कमी शिक्षणात कामी लागलेलं कधीही चांगलं, मग शिक्षण कंटिन्यू ठेवता येते एक वेळा जॉब लागला. सुरुवातीपासूनच ते जे शिबिर झालं त्याच्यानंतर मला जो संधी मिळाली तर मग तिथून जे निःशुल्कच चालू आहे, अजूनही निःशुल्कच चालू आहे. निःशुल्क घेण्यामागचं कारण असं आहे की मोजके मुलं होते 10-12 मुलं, आणि खेडेगावामध्ये काही असलं क्लास असले काही असले तर 100 रुपये देणंसुद्धा मुश्किल आहे, तर मग 10 मुलांचे 1000 रुपये 1200 रुपये घेऊन आपण काय करायचं, पैसे घ्यायचे म्हणून योगा क्लासला सपोर्ट करायचा किंवा तिथे जायचं असं माझा काहीच मुळीच निर्णय नव्हता, हेतू नव्हता, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून कधीच पैसे घेतले नाही. बरेचदा आपला स्वतःचा तर खर्च करावाच लागतो पण कधी कधी मुलांचे तर नाही तितके जोडले तर ते पण करायला लागतं, तर ती करण्याची तयारी पहिल्यापासूनच होती. घरूनही कधी विरोध काही या गोष्टीला झाला नाही, घरच्यासाठी काम करायचं आणि पोरांसाठी संध्याकाळचा वेळ, त्याचा दोन्ही गोष्टी मेंटेन झाल्या. सभागृहाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुरुवातीला जे योगाचं शिबिर झालं ते त्याच सभागृहात झालं, शिबिर झालं पण त्याच्यानंतर जे नियमित योग क्लास आहे तर ते चालले, बरेच दिवस चालले, पण काही कारणास्तव मग मधात ते आमच्या हातून निघून गेलं, मग आम्ही दुसरी रूम केली. काही दिवस त्या रूममध्ये आम्ही भाड्यानं गेलो, छोटीशीच रूम होती, होतही नव्हतं आमचं कारण सवय झाली होती मोठ्या सभागृहाची. मग काही दिवस मग एक कॉम्पिटिशन खेळलो, मुलांचे सर्वांचे नंबर आले आणि ते गोष्ट म्हणजे इतकी व्हायरल झाली की खासदारपर्यंत सर्वजण आमच्या गावात आले आणि मुलांच्या भेटीगाठी घेतल्या, आणि तिथून मग आम्ही एक मागणी केली की आम्हाला सभागृह देण्यात यावं, तर तेव्हापासून मग सरपंचांनी सर्व कमिटीने आम्हाला सभागृह दिलं आणि तेव्हापासून आमचं जे काही नियमित योग क्लासेस आहे ते सभागृहात चालू आहे. याच्यासाठी संघर्ष करायला लागला बराच पण आखरी मिळालं. अडथळे तर बरेच आले, सर्वात पहिला अडथळा म्हणजे घरून मुलं मुली हेच पाठवत नाही, कारण आमचा योगाचा कॉस्ट्युम एकदम पिटोपीट असतो आणि गावातलं जे वातावरण आहे आणि जे कल्चर आहे आपलं त्या कल्चरमध्ये जे काही कपडे परिधान करायला लागतं त्यामध्ये त्यांना तेवढं मान्यता अजूनपर्यंत मिळाली नाही. कॉम्पिटिशनला पण आम्हाला या मार बसल्यासारखा बसते, जो 5 मार्काचा मार असतो, तर आमच्या मुलांचा दरवेळी कॉस्ट्युमसाठी 5 मार्क कमी होतात, तर त्याच्यासाठी आमच्यापाशी काहीच उपाय नाही, कारण की एक कॉस्ट्युम जवळपास 2000 असा होते आणि बरेच मुलं आहे, तर आपण काय काय करणार. आणि हा योगाचा गेम असा आहे की पैशाचा गेम आहे, कारण की एका मुलाचा जवळपास 2000-3000 रुपये खर्च आहे, तर ते घरचे लोक त्यांचा खर्च करेल की त्यांना कॉस्ट्युम घेऊन देईल, ते आता कॉम्पिटिशन खेळवत आहे हेच आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी तेच भरपूर आहे. तर आता आपण म्हणावं तरी कोणाला नाही मागू शकत, ट्रेनिंग तर आपण देऊन टाकू पण ते ट्रेनिंग द्यायसाठी जे साहित्य लागते ते साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, मॅट मोठ्या मुश्किलनं मुलं घेतात, त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहेच. आणि महत्त्वाचं म्हणजे डाएट प्लॅन आहे, खेड्यातले मुलांचं कसं 2 टाईम खाण्याचाच मोठा प्रश्न राहते, तर डाएट हा विषय दूरचाच राहिला. मला बरेच जणांनी सांगितलं डाएट फॉलो करा, त्यांनी डाएट लिहून देतात आम्ही ते घेऊन घेतो पण तो फॉलो कोणीच करू शकत नाही, ते खंत आहेच. बदल तर एकदम जमीन आसमानचा झाला, म्हणजे पहिले कोणी जर बोलायचं झालं आणि काही विषय निघाला आपल्याबद्दल तर मिस्त्री आहे गवंडी आहे असाच उल्लेख होत होता, पण आता जो उल्लेख होते तो शिक्षक होते योग शिक्षक आहे असा होते, आणि मान सन्मान ॲज अ जज म्हणून मला बोलवतात, जिल्ह्याच्या योगाच्या समितीत सदस्य म्हणून आहे, जिल्हा संघ प्रशिक्षक म्हणून मी दरवर्षी राज्यस्तरीयला वर्धेची टीम घेऊन दरवर्षी जात असतो, याही वर्षी आहे. जर मी या क्षेत्रात नसतोच आलो तर मी अजूनही तिथंच असतो आणि तेवढाच असतो, माझा म्हणजे रोलच चेंज झाला पूर्ण. वीकेंड टीमची संघटनाच आमच्या गावात आहे,
ॲक्टिव आहे. ज्या गावा हितार्थ ज्या गोष्टी आहे, जे प्रकल्प आहे, ते राबवण्यासाठी आम्ही तत्परच असतो. आम्ही तसंच हा वीकेंडचा प्रकल्प होता, जे आरोग्य विषयी आपल्याला माहिती देणारा होता आणि अवेअरनेस प्रोग्राम राबवणारे होते. आम्ही आरोग्याची वारी आपल्या दारी कार्यक्रम घेतला. गावात बरेचसे लोक जमले, पूर्ण शाळेची रॅलीसुद्धा काढली. त्यांना आम्ही सभागृहामध्ये पूर्ण प्रदर्शनी केली, रोगाविषयी सर्व माहिती दिली, हिरव्या पालेभाज्या आहे अशा अनेक आजारावर त्यांना माहिती दिली. आणि मग आम्ही तो यशस्वीरित्या आमचा तो कार्यक्रम राबवला गेला. तिथून आमच्या वीकॅन या प्रकल्पाला गती मिळाली आणि गावात एक संस्था स्थापन झाली. आणि त्या संस्थेची दर मंगळवारी महिन्याला एक मीटिंग असते. कोणी ना कोणी डॉक्टर एक सोबत घेऊन येतात, त्यांच्या थ्रू आम्हाला मार्गदर्शन होते. पथनाट्यातून अवेअरनेस प्रोग्राम राबवल्या जाते आणि हेतू एकच आहे की गावात असंसर्गजन्य रोग नाही झाले पाहिजे. वीकॅनचाही एक एम आहे का आरोग्य सर्वांचं चांगलं राहिलं पाहिजे. आणि आपलाही योगाही करणे म्हणजे आपण आरोग्यच चांगलं ठेवासाठी करतो. जेव्हा त्यांना या गोष्टीचं महत्त्व समजलं तेव्हा आमच्या क्लासमध्ये पण काही प्रमाणात भर पडली. काही नवीन मुलं यायला लागले, त्यांना पण वाटलं की नाही हे कामाची गोष्ट आहे, आपल्याला या गोष्टी तरी कोणी ना कोणी आतापर्यंत नाही कळल्या कुठेतरी. तर आता ह्या कळायला लागल्या तर आपण या बाकीच्या लोकांना सांगितल्या पाहिजे आणि त्यांना पण आपल्यासोबत सहभागी करून घेतलं पाहिजे. माझं तर प्रत्येक गावकऱ्यांना हाच मेसेज राहील की प्रत्येकाने दिवसातला एक तास तरी योगा करा, योगा करा, व्यायाम करा. एक तर गोष्ट नक्की होईल की तुमचं शरीर चांगलं राहील, सुदृढ राहील, आजार होणार नाही. आणि प्रत्येक गावात एक जरी समाजसेवक उभा झाला तर हेच चित्र प्रत्येक गावात उभं राहील. आणि गावात टॅलेंट भरून आहे, फक्त ते टॅलेंट शोधलं पाहिजे आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी पण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. समाजभवन जसं आमच्या गावात आहे तसं प्रत्येक गावात आहे आणि मुलंही आहे. फक्त एक लीडरशिप पाहिजे. लीडरशिप जर असली तर त्याच्या मागे मागे सर्वजण व्यवस्थित नक्कीच येईल.